श्री गुरु गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालय व नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठका व चर्चा सत्रानंतर या समितीने अंतिम सादर केलेला मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी दिन आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन म्हणून भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी श्री गुरु गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 2008 रोजी मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण पावलेल्या शहीद हेमंत करकरे, शहीद अशोक कामटे, शहीद विजय साळसकर, शहीद तुकाराम मोंबळे या सुपुत्रांना श्री गुरु गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालय व नेहरू युवा केंद्र नांदेड क्रीडा खेळ मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विकास कदम व प्रमुख पाहुणे चंदा रावळकर यांनी संविधानाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले, संविधानाचे महत्त्व सांगून त्यांना संविधानाची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय नरवाडे तर आभार प्रदर्शन विलास वाळकीकर यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक विपिन कदम, प्राध्यापक अमोल धुळे, प्राध्यापक शारदा कुलकर्णी, श्वेता पाटील, प्रांजली फुंडगे, आदित्य कुंटे, शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. जागृत महाराष्ट्र न्यूज, सतीश वाघमारे, नांदेड. अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.